अस्सलाम वालेकुम, वेलकम टू जाफर सर ई क्लास। जाफर सर ई क्लास मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी पाठ 8वा बक्षीस भाग 2 म्हणजे त्याचा स्वाध्याय पृष्ठ क्रमांक 24 व ते 26चा अभ्यास करणार आहोत। हे आहे बक्षीस, म्हणजे हे मेडल्स आहे, गोल्ड मेडल म्हणतात त्याला, आणि हे कप आहे, हे सर्टिफिकेट्स शील्ड। बक्षीस म्हणजे इनाम, इसे उर्दू में इनाम कहते हैं। इससे पहले के पीरियड में हमने इसके सबक को जो है अच्छी तरह से पढ़ा है। आज हम इसका स्वाध्याय देखने वाले हैं। सबसे पहले हम देखते हैं शब्दार्थ। पोटात गोळा येणे, भीति वाटने यानी डर लगना। दर डोई प्रत्येकी हर एक को। तीन खनी डबा, एकावर एक तीन डब्बे असलेला डब्बा यानी तीन खानों का डब्बा, टिफिन बॉक्स। परिवार कुटुंब यानी खानदान। पोट तिड़की ने बोलने, अगदी मना पासुन बोलने यानी दिल के अमी गहराइयों से यानी बोलना। यह है पृष्ठ क्रमांक 24 स्वाध्याय। सर्वप्रथम अपन स्वाध्याय मध्ये बघू। प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा। त्याच्यात अ प्रश्न आहे, प्रकल्पाच्या निमित्ताने चैतन्य कशाचा अभ्यास करणार होता? त्याचं उत्तर आहे अ, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कमी करण्याचा मार्ग आणि पिशव्यांच्या अतिवापराचा वापराचे दुष्परिणाम याचा अभ्यास प्रकल्पाच्या निमित्ताने चैतन्य करणार होता। नंतर आ आहे प्रश्न आ, दुसरा प्रश्न, आपण प्लास्टिकच्या पिशव्यामधून काय काय आणतो असे आईने चैतन्याला सांगितले? त्याचं उत्तर आहे, आपण प्लास्टिकच्या पिशव्यातून दूध, तेल, भाजी, फळे, फुले आणतो असे आईने चैतन्याला सांगितले। ही प्रश्न आहे, चैतन्याच्या आईने तिच्या आईला काटकसरी सुगृहिणी का म्हटले आहे? त्याचं उत्तर आहे, चैतन्याच्या आईची आई आजोबांच्या जुन्या पॅन्टच्या कापड्याच्या पिशव्या शिवायची म्हणून तिला काटकसरी सुगृहिणी म्हटले आहे। ई प्रश्न आहे, प्रकल्प पूर्ण झाल्यावर बाईंनी मुलांना कोणता उपदेश केला? त्याचं उत्तर आहे ई, प्रत्येकाने एक तरी झाड लावणे व ते जगवणे गरजेचे आहे, तसेच आपली जीवनशैली पर्यावरण पूरक असायला हवी असा उपदेश प्रकल्प पूर्ण झाल्यावर बाईंनी मुलांना केला। नंतर प्रश्न दुसरा आहे, पाठाच्या आधारे खालील वाक्य योग्य घटनाक्रमाने लिहा। याने जो नीचे जो जुमले दिए गए हैं, वाक्य दिए गए हैं, वो जंबल ऑर्डर में है यानी बेतरतीब है, उसको तरतीब में लगाना है कि पहले कौन सा हुआ, फिर यानी उसके बाद कौन सी घटना हुई और उसके बाद यानी आखिरी में कौन सी हुई। तो आ है इसमें, महिना आखिरेला चैतन्य पिशव्या मोजल्या। आ आहे चैतन्याने आईला प्रकल्पाबद्दल सांगितले। ई आहे, बाईंनी वर्गात चैतन्याचे कौतुक केले। आणि ई आहे, चैतन्य क्रिकेट खेळून घरी आला। सर्वप्रथम कोणता आहे, चैतन्य क्रिकेट खेळून घरी आला। त्याच्यानंतर आहे, चैतन्याने आईला प्रकल्पाबद्दल सांगितले। त्याच्यानंतर आहे, महिना अखेरेला चैतन्याने पिशव्या मोजल्या। आणि शेवटी आहे, बाईंनी वर्गात चैतन्याचे कौतुक केले। प्रश्न तीसरा, खालील आकृती पूर्ण करा। नीचे के जो बॉक्स दिए हुए है इसे कंप्लीट करना है, हाँ पूर्ण करना है, पूरा करना है। बाईंनी मुलांना व्हिडिओ क्लिप द्वारे
पटवून दिलेल्या गोष्टी, कोणकोणत्या गोष्टी पटवून दिल्या असेल, तर बघा नंबर एक चौकोन मध्ये आहे प्लास्टिकचे विघटन होत नसल्यामुळे ते जमिनीचा कस घालवते. नंतरच्या डब्यात आहे चौकोन मध्ये आहे प्राण्यांचा जीव घेते. नंतर जलचरांना धोका पोहोचवते. आणि शेवटी आहे वायू प्रदूषण करते. नंतर प्रश्न आहे चर्चा करा सांगा. हा भाई सोमभाईचा करण्यावर बोलणार बी एस में. प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर बंद केल्याने कोणकोणते फायदे होतील याची चर्चा करा व लिहा. शाळा शाळांमधून प्लास्टिक कचरा मुक्त अभियान हा प्रकल्प राबवला गेला. प्लास्टिकचा कचरा गोळा करताना तुम्ही कोणत्या वस्तू उचलल्या ते सांगा. तर त्याचे उत्तर आहे बघा ते चर्चा करून लिहायचं आहे की प्लास्टिकच्या पिशव्याचा वापर बंद केल्याने कोणकोणते फायदे होतात. तर प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर बंद केल्याने खालील फायदे होतील असा चर्चेत नमूद करण्यात आले. नंबर एक वायू प्रदूषण होणार नाही. नंबर दोन जमिनीचा कस कमी होणार नाही. नंबर तीन जलचरांना धोका पोहोचणार नाही. आणि नंबर चार आहे पर्यावरण पूरक जीवनशैली निर्माण होईल. खेळू या शब्दांशी. आहे त्याच्यात खालील शब्दांचे वचन बदला. एक वचन अनेक वचन है ना. इसे उर्दू में वाहिद जमा कहते हैं. इंग्लिश में सिंग्युलर एंड प्लूरल. नंबर एक है पिशवी. तर पिशवी से क्या होणार अनेक वचन पिशव्या. नंबर दोन है डबा. डबा से क्या होना डब्बे. नंबर तीन है महीना. महीनाचा महीने. चार चहा. चहाचा चहाच होणार. नंबर पांच गोष्ट. गोष्टी बरणी बरण्या. हा प्रश्न आहे खालील पर्यायामधून योग्य अर्थाचा पर्याय शोधा. अ आहे त्याच्यात पोटात गोळा येणे. म्हणजे नंबर एक पोटात दुखणे. दोन पोट फुगणे. नंबर तीन भीती वाटणे. तर त्याचं उत्तर काय आहे भीती वाटणे. आपण इथं ओळखलेलं आहे आणि त्याचं उत्तर पण त्याच्या समोर लिहिलेलं आहे. तिसरा भीती वाटणे. हा प्रश्न आहे हात भार लावणे. म्हणजे नंबर एक भार उचलणे. नंबर दोन मदत करणे. नंबर तीन हात लावणे. तर त्याचा अर्थ काय आहे मदत करणे. तर त्याच्या समोर आपण लिहिलेलं आहे मदत करणे. हे प्रश्न क्रमांक 24 संपलेला आहे. नंतर हे प्रश्न दुसरा पृष्ठ आहे पृष्ठ क्रमांक 25 ई आहे पाठ थोपटणे. नंबर एक कौतुक करणे. नंबर दोन पाठीवर मारणे. नंबर तीन पाठी मागे बोलणे. तर त्याचा उत्तर आहे कौतुक करणे. त्याच्या समोर आपण लिहिलेलं आहे नंबर एक कौतुक करणे. ही प्रश्न आहे खालील वाक्यातील नामे ओळखा. नामे नामे इसे उर्दू में कहते हैं इसमें आम यानी इंग्लिश में इसे नाउन कहते हैं. अ आहे आपण प्लास्टिकच्या पिशव्या कचऱ्याच्या डब्यात टाकतो. तर या वाक्यामध्ये कोणते आहे नाम प्लास्टिक आहे पिशवी आहे आणि कचरा आहे आणि डब्बा आहे. बघा आपण इथं लिहिलेलं आहे पण प्लास्टिक पिशव्या कचरा आणि डब्बा हे काय आहे नाम आहे. आहे चार पिशव्या होत्या. तर या वाक्यात मध्ये पिशव्याच आहे फक्त. त्याचं उत्तर आपण त्याच्या समोर लिहिलेलं आहे पिशव्या. ही प्रश्न आहे विज्ञान युगातले खरे नागरिक वर्गात आकार घेत होते. या वाक्यामध्ये विज्ञान युग नागरिक आणि वर्ग आणि आकार हे असे चार नामे आहे याच्यात. विज्ञान युग नागरिक वर्ग आणि आकार हे इथने इसमें इसमें आम है नाउन है. ई प्रश्न आहे खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. एक आहे गरमागरम. दोन आहे हातभार. तीन आहे बाजारहाट. चार आहे दुकानदार.
गरमा गरम, गरमा गरम मध्ये किती शब्द आहे बघा, गर गम रग रमा माग मार मग मर गरम आणि मगर दोन आहे. हात भार, हात भार मध्ये हात हार तर भात भार रहा रथ भारत. ई आहे बाजार हाट, बाजार हाट मध्ये बाजा बाजार जाट रहा रहाट हाट हार टर. चौथा आहे दुकानदार, दुकानदार मध्ये आहे लपलेले शब्द, छोटे छोटे जे शब्द आहेत ते आपण इथं लिहिलेले आहेत त्याच्या समोर. दुकान कान कार नका नर दान आणि दार हे असा प्रश्न होता. ही उपप्रश्न आहे. खालील आकृतीत करी या प्रत्यय लावून तयार झालेले शब्द दिले आहेत. हाँ, ये जो करी जो है ये इसे उर्दू में हम बोलेंगे प्रत्यय जो बोला गया है तो इसे हम यानी उर्दू में ये कहेंगे कि लाहिके जो यानी बाद में लगते हैं, है ना, जिसे इंग्लिश में सफिक्स कहते हैं, जो यानी कोई भी शब्द के बाद में जो शब्द लग के एक नया शब्द बनता है उसे जो है प्रत्यय कहते हैं मराठी में. तो करी हे शब्द अभ्यासा, इसका यानी आप मुताला भी कीजिए. वान हा प्रत्यय लावून तयार होणारे शब्द पुढील रिकाम्या आकृती समोर लिहा. करी से यानी जो यहाँ पर नए शब्द बने हुए देखिए, भाड़े करी देने करी शेत करी पहारे करी यानी वार करी. तो इसी तरह से वान को अपने जो है प्रत्यय में इस्तेमाल करके उसका जो है उपयोग करके हमें नवीन शब्द बनाना है. तो देखिए गुणवान धनवान भाग्यवान पुण्यवान आणि दारवान. खेळ खेळूया. खाली दिलेल्या चौकटीत मणी लपलेल्या आहेत त्या ओळखा व लिहा. जरबुल मिसल जो हम बोलते हैं ना वो इसमें यानी छुपे हुए है, वो हमें यानी ढूंढना है इसमें. तो आप देखेंगे हम चौकों में जो है दिए हुए शब्द अक्षर जो है ग र खा घ र चे ली. तर यापासून गर्वाचे घर खाली हे म्हणी आपण ओळखलेली आहे आणि ती लिहिलेली आहे. आ ना गो त्या बी बा य तळा यापासून आहे. आयत्या बिळावर नागोबा हे म्हणी आपण ओळखलेले आहेत. नंतर चौकोन मध्ये आहे खा मा त ती न शी. तर आहे खान तशी माती याचे पाणी होते. तुम्ही पण हे लिहायचं आहे. उपक्रम, उपक्रम यानी सरगर्मी ऍक्टिव्हिटी. प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापराची कारणे शोधा. प्लास्टिकची पिशवी काय वापरतात याचे कारणे काय आहे. प्लास्टिक ऐवजी कोणकोणत्या वस्तू किंवा साधनांचा आपण वापर करू शकतो त्याची यादी करा. हा, प्लास्टिकच्या पिशवी ऐवजी किंवा प्लास्टिक ऐवजी आपण काय काय दुसरे वस्तू किंवा साधने वापर करू शकतो त्याची एक यादी पण तयार करायची आहे. नंतर बघा काय आहे. खालील रिकाम्या पाट्यावर प्लास्टिकचा वापर टाळण्यासंदर्भातील घोषवाक्य तयार करून लिहा. घोषवाक्य तयार करायचं आहे, जिसे यानी उर्दू में नारे कहते हैं और इंग्लिश में स्लोगन्स. घोषवाक्य प्लास्टिकचा वापर टाळा. प्लास्टिकच्या वापराने प्रदूषण वाढते. प्लास्टिकचा वापर आता बंद. शुद्ध पर्यावरणाचा धरा छंद असं हे लिहिलेले आहे घोषवाक्य. शिक्षकासाठी विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या विषयावर आधारित घोषवाक्य व सुविचार सुवाच्य अक्षरात लिहून घ्यावे. हाँ, यानी घोषवाक्य नारे और सुविचार अखवाले जरीन अच्छी हैंडराइटिंग में खुशखत यानी लिख कर लेना है बच्चों से. वर्गात किंवा शाळेच्या परिसरात लावावे. और वो कहाँ लगाना है, क्लास में या स्कूल में लगाना है. तो हम देखेंगे सबसे पहले घोषवाक्य. यहाँ पर एक नंबर एक दिया हुआ है गिरऊ अक्षर होऊ साक्षर. हाँ, दूसरा है शिक्षित परिवार सुखी परिवार. तीसरा है ज्ञान ज्योति लाऊ घरी घरी घरों घरी दूर करो निरक्षरता सारी. चौथा है सर्व शिक्षा अभियान
सर्वा त्याचा ज्ञान, पाचवा आहे आधी करा शिक्षा दान मगच करा कन्यादान। हे होते घोषवाक्य। आता आपण बघू सुविचार। सुविचार मध्ये आहे नंबर एक, शिक्षण हेच आयुष्यांची खरी गुरु किल्ली आहे। दुसरा आहे वाचन मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन। तिसरा आहे अनुभवासारखा दुसरा गुरु नाही। चौथा आहे तुलना करावी पण अवहेलना करू नये। पाचवा आहे विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा। नंतर आहे आपण समजून घेऊया। हाँ, अब हम समझ कर लेंगे, समझेंगे। खाली वाक्य वाचा, नीचे के जुमले पढ़िए। अ रमेश आणि आई बाजारात पोहोचले अन पावसाची रिप रिप सुरू झाली। आ आहे मला पाऊस खूप आवडतो कारण मला पावसात भिजायला आवडते। ई आहे आम्ही खूप सराव केला म्हणून आम्ही जिंकलो। ई आहे आजी रिक्षा किंवा बसने प्रवास करते। वरील वाक्यातील अधोरेखित शब्द उभयान्वयी अव्यय आहेत। हाँ, जिसको अंडरलाइन किया गया है अब अधोरेखित, वो कौन से शब्द है? उभयान्वयी अव्यय, जिसे इंग्लिश में कंजंक्शन और उर्दू में हुर्फ मुतालिक कहते हैं। उभयान्वयी अव्यय दोन किंवा अधिक शब्दांना तसेच दोन किंवा अधिक वाक्यांना जोडण्याचे काम करतात। हाँ, दोन किंवा त्याचे अधिक शब्दांना आणि वाक्यांना जोडण्याचे काम कोण करतात? उभयान्वयी अव्यय हे शब्द करतात। शिवाय की परंतु म्हणजे तरी नी अन हे सर्व शब्द दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडण्याचे काम करतात म्हणून हे शब्द उभ्या अन्वयी अव्यय आहेत। लक्षात ठेवा, ध्यान में रखिए। क्या ध्यान में रखिए? उभय म्हणजे दोन आणि वो अन्वय या शब्दाचा अर्थ संबंध असा आहे। वाक्यातील दोन शब्द किंवा दोन वाक्य यांचा संबंध जोडणे हे उभ्या अन्वयी अव्ययाचे कार्य आहे। दो लफ्ज को या दो जुमलों को जो लफ्ज जोड़ते हैं उसे उभयान्वयी अव्यय यानी हुर्फ मुताल्लिक या कंजंक्शन कहते हैं। खालील संवादातील उभयान्वयी अव्यय अधोरेखित करा, बोले तो अंडरलाइन कीजिए, खत कशीदा कीजिए, उसके नीचे लकीर मारिए उभयान्वयी अव्यय को पहचान कर जुमलों में। आई आपल्याकडे पाहुणे येणार आहे म्हणून आपण पुरणपोळी करूया। तर याच्यात कोणता आहे उभे अन्वय? ते आहे म्हणून। मंदार, मंदार काय म्हणतात? आई तू बटाट्याची भाजी आण पुऱ्या कर म्हणजे मी तुला मदत करू शकेन। शिवाय स्वयंपाक ही लवकर होईल, जर पाहुणे लवकर आले तर त्यांना वेळेवर जेवायला मिळेल, पण पाहुण्यांना आवडेल ना आपण केलेला स्वयंपाक। याच्यात हे मोठा वाक्य आहे, दोन तीन वाक्य आहे याच्यात। अन्न नंतर म्हणजे नंतर शिवाय तर आणि पण हे काय आहे? उभयान्वयी अव्यय हे शब्द आहे। नंतर बघूया खालील वाक्य वाचा। अ आहे नीताला हापूस आंबा आवडतो। आ आहे रेहानाने प्रतिभाला सांगितले की मेरीच्या गटाला एक प्रकल्प दिला आहे। एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्ष सांगायचे असेल तेव्हा असे एकेरेकी अवतरण चिन्ह वापरले जातात। वापरले जाते कोणते? एकेरी अवतरण चिन्ह, इसे उर्दू में जो है एक यानी जो है कॉमे वाले अल्फाज कहेंगे, जिसे इंग्लिश में सिंगल इन्वर्टेड कॉमास ये कहते हैं। और ये कोई एक खास लफ्ज पे यानी जिस पे जोर दिया जा रहा है या जिस पे फोकस किया जा रहा है उसे, या फिर किसी ने कोई यानी जो जुमला कहा है कोई बात कहा उसे उस बात को यानी दोहराने
पर भी यानी ये जो है एकेरी अवतरण चिन्ह का वापर किया जाता है। खालील वाक्य वाचा। अ है दादा आईला म्हणाला, कॉमा डबल इनवर्टेड कॉमास मध्ये आहे, उद्या मी लवकर उठून मैदानावर जाणार आहे, फुल स्टॉप आहे आणि डबल इनवर्टेड कॉमास क्लोज आहे। आ है रेशमा विनीताला म्हणाली, उद्या आपण फिरायला जाऊ, बोलणाऱ्याचा तोंडचे शब्द दाखवण्यासाठी, म्हणजे तो जो याने बोल रहा है उसका जो मुकालमा है ना, उसका जो डायलॉग है उसको याने बताने के लिए ये डबल इन्वर्टेड वाला कॉमास का जो है उपयोग किया जाता है। असे दोहेरी अवतरणचे चिन्ह वापरले जाते, उसे मराठी में क्या कहते हैं, दोहेरी अवतरण चिन्ह त्याला म्हणतात। सुविचार आहे, सेवेचा एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातापेक्षा अधिक उपयुक्त असतो। हाँ, यानी किसी के खिदमत के लिए, किसी के काम में आने के लिए अगर एक हाथ भी हम इस्तेमाल करते हैं तो वो प्रार्थना के लिए दो हाथ यानी जो हम इस्तेमाल करते हैं जोड़कर जो प्रार्थना करते हैं उससे बेहतर है। मनुष्याचा मनाची ओढ व तळमळ निम्मे काम करते, उरलेले निम्मे काम अभ्यासाने होते। हाँ, अगर कोई भी शख्स को कोई काम करना है तो उसकी वो काम की यानी दिलचस्पी, उसकी तड़प, यहीं से यानी आधा काम हो जाता है और आधा काम उसको यानी जो है उसका मुताला करने के बाद और उसको यानी जो है अच्छी तरह से कर समझने के बाद हो जाता है। शिक्षकासाठी आहे, विद्यार्थ्यांना उभयान्वयी अव्ययांची विविध उदाहरणे देऊन अधिक सराव करून घ्यावा। हे प्रश्न क्रमांक 26 पण संपलेला आहे। आता आपण गृहपाठ बघू। गृहपाठ मध्ये प्रश्न पहिला आहे, पाठाचा आधारे पुढील शब्दांचे योग्य जोड्या लावा। नंबर एक आहे एक, नंबर दोन भाजी, नंबर तीन लहान, नंबर चार काठ, नंबर पाच सू। इथं आहे पाला, कसरी, कलमी, गृहिणी आणि पणी। तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, एक तर एक कलमी, याची जोडी काय आहे, कलमी, इथं जोडायचं त्याला। प्रश्न दुसरा, स्वाध्याय पूर्ण करून आपल्या वहीत चांगल्या हस्ताक्षरात लिहा। आता आपण जे पूर्ण स्वाध्याय बघितलेला आहे हे पूर्ण स्वाध्याय आपण काय करायचं आहे, आपल्या वही जे फेर वही आहे हा मराठीची, हा प्रश्न उत्तरची, तर त्याच्यात लिहायचं आहे चांगल्या हस्ताक्षरात, अच्छे खुश खत में यानी उसे लिखना है गुड हैंड राइटिंग में, और अपने ग्रुप पर भी डालना है, अपने जो टीचर से जो है उन्हें चेक कर लेना है। अशा प्रकारे हे पाठ आठवा बक्षीस स्वाध्याय संपलेला आहे, समाप्त होता है। उर्दू मध्ये शुक्रिया, धन्यवाद, थैंक यू, और इसी तरह से अपना ये वीडियो यहाँ पर खत्म होता है। अगर ये वीडियो आपको अच्छा लगता है तो इसे लाइक जरूर कीजिए, दूसरों को भी यानी पहुँचाइए, शेयर कीजिए और हमारे इस चैनल को सब्सक्राइब कीजिए। अपना ख्याल रखें, शाद रहे, आबाद रहे। बाय बाय, गुड बाय, हैव अ नाइस डे।